आज आपण पाहूया मोठ्या संख्यांची प्रमाणित रूप आणि तुलनेशी संबंधित काही गैरसमज. गैरसमज एक, 45,236 या संख्येचं प्रमाणित रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म शोधून काढा. काही मुले 45,236 या संख्येला प्रमाणित रूपात व्यक्त करताना प्रमाणित रूपाची व्याख्या नीट समजून घेत नाहीत. ते कोणत्याही घातांकीय रूपाला म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मला प्रमाणित रूप समजून बसतात. अशा प्रकारे ते 45.236 × 10³ (0.45236 × 10⁵) आणि 4.5236 × 10⁴ ह्यासोबत दशांश रूपाला दिलेल्या संख्येचं प्रमाणित रूप समजतात आणि उत्तर देतात पर्याय क्रमांक 4, जे चुकीचं उत्तर आहे. काही मुलांना असं वाटतं संख्येचं प्रमाणित रूप पर्याय 2 रूपात व्यक्त केलं जातं, पण हा सुद्धा एक गैरसमज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा पर्याय आहे. योग्य समज हाच आहे की 45.236 × 10³ आणि 0.45236 × 10⁵ दोन्ही दिलेल्या संख्येची घातांकीय रूपं आहेत, पण हे प्रमाणित रूप नाहीये. याचं कारण असं आहे की प्रमाणित रूप m × 10⁶ अशा स्वरूपात लिहिलं जातं, जिथे mची किंमत 1.0 किंवा याहून अधिक असू शकते, पण 10.0 कमी असते आणि पी 1 आहे. पर्याय क्रमांक 1 आपण बघतो की mची किंमत 10.0 मोठी आहे, म्हणून हे चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 mची किंमत 1.0 मोठी आहे, म्हणून हे सुद्धा प्रमाणित रूप नाहीये. पर्याय क्रमांक 3 mची किंमत 1.0 जास्त आहे, पण 10.0 कमी आहे आणि पी ची किंमत 4.1 आहे, म्हणून हे दिलेल्या संख्येचं अचूक प्रमाणित रूप आहे. गैरसमज 2, दिलेल्या संख्यात तुलनेच्या कोणत्या चिन्हाचा वापर केला जाईल? घातांकांची तुलना करताना बऱ्याचदा मुलं काही सामान्य चुका करतात. उदाहरणार्थ, काही मुले 10 दुर्लक्ष करतात आणि फक्त दशांश संख्यांची तुलना करतात. दशांश संख्यांची तुलना करून त्यांना असं वाटतं की पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणून ते पर्याय क्रमांक 1 उत्तर म्हणून निवडतात, पण हे उत्तर चुकीचं आहे. योग्य प्रकारे तुलना करण्यासाठी आपण आधी बघतो दोन्ही संख्या प्रमाणित रूपात आहेत की नाही. जर संख्या प्रमाणित रूपात नसतील तर त्यांना आपण प्रमाणित रूपात रूपांतरित करतो. मग आपण 2 × 10³ बघतो आणि शोधून काढतो कोणत्या संख्येत 10² मोठा आहे की छोटा आहे. जसं इथे दुसऱ्या संख्येत 10² पहिल्या संख्येच्या 10⁻⁶ मोठा आहे, अशा स्थितीत आपण म्हणू शकतो की दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा मोठी आहे. चला आता सविस्तरपणे जाणून घेऊया. आपण 5.495 × 10⁵ 549,500 अशा प्रकारे लिहू शकतो. याचप्रकारे आपण 4.098 × 10⁶ 40,98,000 अशा प्रकारे लिहू शकतो. आता जर आपण दोन्ही संख्यांची तुलना केली तर लक्षात येईल की पहिल्या संख्येत 6 आहेत तर दुसऱ्या संख्येत 7 आहेत. आणि तुम्हाला माहीत असेल, ज्या पूर्ण संख्येत जास्त अंक असतात ती संख्या मोठी असते, म्हणून दुसरी संख्या मोठी आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आज आपण मोठ्या संख्यांची प्रमाणित रूपं आणि तुलनेशी संबंधित काही गैरसमज पाहिले.